15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन। यानिमित्त लहान मुलांसाठी अतिशय सोपे भाषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे। आदरणीय व्यासपीठ, शिक्षक वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती। आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, अभिमानाचा व सन्मानाचा आहे। याच दिवशी आपला देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे अशा अनेक देशपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। सर्व क्रांतीवीरांना माझे नमन। आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत। स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम। त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान। देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन भारताला शिक्षित, स्वस्थ, आत्मनिर्भर, स्वच्छ व विश्वगुरु बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणून आहे माझा भारत महान। जय हिंद, जय भारत।